ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक सुविधा मिळत नसल्याचं वास्तव समोर आलेलं आहे. बीड जिल्ह्याच्या झेडपीच्या तब्बल 264 शाळांच्या इमारती या धोकादायक स्थितीत आहेत. अशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पाठवायचं तरी कसं असा सवाल आता पालक उपस्थित करतायत. स्वच्छता गृहांची ही अशी दुरावस्था, पडलेल्या भिंती आणि त्यावर छतही नाही, छतांचं प्लास्टरही गळून पडलंय, तुटलेले दरवाजे आणि धोकादायक स्थितीत असलेली हे पत्रे. शौचालयाची व्यवस्था नाही आणि लाईटही नाही. जिल्ह्यातल्या 264 शाळा अशा भग्नावस्थेत आहेत. अशा धोकादायक वातावरणात विद्यार्थी वर्गात कसे बसू शकतील, अशा स्थितीत त्यांच्या जीवाला मोठा धोका आहे. नेकनूरमधील ही उर्दू आणि मराठी माध्यमाची जिल्हा परिषदेची शाळा. स्वातंत्र्याच्या आधीपासून असलेल्या या शाळेत अनेक विद्यार्थी घडले, पण आता या शाळेत विद्यार्थ्यांना कसं पाठवायचं हा प्रश्न निर्माण झालाय. हमारे बच्चे जो गरीब के है, जो हम कष्ट करते, शेती करते, हमने भेजना का, हम मजूरी करते, हमने बच्चों को भेजना का, और बच्चे को अगर यहाँ भेजे, अगर एखानी दीवार गिरती है, बच्चे को नुकसान पहुँचता है, तो उसका जब जो उसका जिम्मेदार कौन रहेगा. इस इमारत की तरफ जो है तो तामीर नौ की ज़रूरत है. हुकूमत को देखना चाहिए, ज़िला प्रशासन को देखना चाहिए और उन्होंने तामीर नौ करना चाहिए, क्योंकि यहाँ पर सब गौर गरीब लोगों के बच्चे तालीम हासिल करते हैं. शाळा मोडकळीस आलेली आहे, त्यामुळे सरकारी पातळीवर प्रयत्न होण्याची गरज असल्याचं शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापकांनी सांगितलं. तसं वरिष्ठाशी कळवलेलं आहे, परंतु सध्या एवढं काही धोका जाणवत नाहीये. भिंती वगैरे हे ते व्यवस्थित आहेत. वाणगाव मधील जिल्हा परिषदेची ही शाळा 1947 मध्ये बांधण्यात आलेली आहे. खराब भिंती दिसून येत म्हणून शाळेची रंगरंगोटी करण्यात आलेली आहे. मात्र पावसाळ्यात वर्गात छत्री घेऊन बसावं लागतं. मात्र मुख्याध्यापक भास्कर अहिरे यांनी याविषयी बोलण्यास नकार दिलाय. शाळा बाहेरून जरी समजा स्वच्छ दिसत असली, कलर दिसत असला, आतून जर पाहिले तर पूर्ण भिंती पडलेल्या आहेत, पूर्ण छत पूर्ण हे झालेलं आहे त्याच्यावर. आणि आमचे मुलं आहेत ते पावसाळ्यात पूर्ण म्हणजे बसता, त्यांना बसता सुद्धा येत नाही. शाळा पूर्ण म्हणजे पूर्ण गळत आहे शाळा. शाळांकडे शिक्षण विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. जिल्हा परिषदात 264 शाळांपैकी 460 वर्ग खोल्या ज्या आहेत त्या धोकादायक म्हणून डिक्लेअर केलेल्या आहेत. मग त्या कधीही पडू शकतात. पावसाळ्यामध्ये बदाबदा पाणी पडतं, छत कधीही पडू शकतं, इतकी भयंकर परिस्थिती. आता आपण जे वाणगाव या ठिकाणी उभा, ती शाळा जी आहे ती इंग्रजांच्या काळातली 1947 शाळा आहे ती. आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला सुद्धा असं वाटतं की आमच्या आपत्त्याला आम्ही शाळेत पाठवू की नाही पाठवू, कारण कधी पाऊस येईल, कधी भिंत पडणार आणि कधी त्या विद्यार्थ्याला किंवा त्या पाल्याला कधी धोका निर्माण होऊ शकतो. जिल्हा परिषदेच्या शाळांचं रूप पालटण्यासाठी लोकप्रतिनिधी, गावकरी आणि अधिकारी यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. तरच ऊसतोड मजुरांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पेन येऊन दर्जेदार शिक्षण मिळेल. 264 शाळा आहेत ज्या शाळांची अशी दुरावस्था झालेली, आणि याकडे जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाचं दुर्लक्ष आहे. त्यामुळे येत्या 13 तारखेपासून जिल्ह्यातील शाळा सुरू होत आहेत, आणि शाळा सुरू होत असताना या धोकादायक शाळांमध्ये विद्यार्थी पाठवावे कसे, आणि जर यदा कदाचित एखादा ॲक्सिडेंट झाला, जर एखादी घटना घडली तर याला जबाबदार कोण, त्यामुळं तात्काळ या शाळा दुरुस्त कराव्यात, अन्यथा या शाळाच उघडू नयेत अशी मागणी पालकाकडून केली जाते. कॅमेरा पकड जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.